लाइव न्यूज नजर हमारी खबर आपकी। जिजामाता नगर मधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी। सिंदखेड राजा शहरातील जिजामाता नगर मधील अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी काही नागरिकांनी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगळे यांना निवेदन देऊन केली। जिजामाता नगर मध्ये जोगार दारू गांजाची अवैध विक्री होत असून यामुळे तरुण पिढी या व्यसनांच्या आहारी जात आहे। या तरुणांच्या कुटुंबियांचे हाल होत असल्याचे निवेदनात नमूद आहे। या संदर्भात पोलिसांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले परंतु पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचेही आमदार डॉक्टर शिंगळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नागरिकांनी म्हटले। लोकप्रतिनिधी या नात्याने आपणास हे निवेदन देत असून आपण जिजामाता नगर मधील अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। निवेदनावर जिजामाता नगरातील नागरिक चंद्रकांत बनसोड दीपक जाधव मुकेश जाधव रामदास बर्डे प्रकाश निवृत्ती खरात गौतम साळवे यांच्या स्वाक्षऱ्या असून जिजामाता नगरी येथील नागरिक सुद्धा हे मागणी करीत आहेत।